Hi friends, this lecture is for BCA third year students and we are starting today our new our third topic, that is applet programming. Okay, applet programming. आपण तिसरा युनिट या ठिकाणी चालू केलाय आज. तर त्यामध्ये सेकंड जो युनिट आहे तो आपण नंतर बघू, पण त्याआधी आपण applet programming आहे थर्ड युनिट तो बघू. ठीक आहे, तर applet programming मध्ये इंट्रोडक्शन टू applet बघूदाच आपण की ऍक्च्युअली applet म्हणजे काय. ओके, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, सगळ्यांनी इथे लक्ष द्यायचं. applet म्हणजे काय? तर applet इज अ स्मॉल जावा प्रोग्राम. ओके, व्हाट इज मीन बाय applet? applet इज अ स्मॉल जावा प्रोग्राम. स्मॉल जावा Okay, applet is a small Java program. Okay, now see introduction about applet. Applet are small Java program that are primarily used in internet computing. They can be transported over the internet from one computer to another computer. Okay, see. What is meant by applet? Applet is a small Java program that are primarily used in internet computing. Okay, they can be transported. Okay, they can be transported from one computer to another computer over the internet, and they can be run using what? Applet viewer. Okay, they can be run using what? Applet viewer or any web browser. ठीक आहे, आपल्याला applet म्हटले त्यानंतर काय सांगितलं मी, applet इज अ स्मॉल जावा प्रोग्राम दॅट दॅट रन्स ऑर दॅट ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर कॉम्प्युटर, अँड द applet कॅन बी रन युझिंग व्हॉट? applet viewer. और बघा, applet रन कशाने होतात बरं? एक तर applet viewer ने रन होती किंवा कशाने रन होती? एनी वेब ब्राउजर दॅट सपोर्ट जावा. ओके, एनी वेब ब्राउजर दॅट सपोर्ट जावा. ठीक आहे, तर इंट्रोडक्शन टू applet मध्ये काय सांगितलं आपण? हा सर्वात एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, आपण फक्त इंट्रोडक्शन बघणार आहोत. तर applet म्हणजे काय मग? applet इज अ स्मॉल जावा प्रोग्राम. एकदम स्मॉल, दोन चार ओळींचा जो प्रोग्राम असतो त्याला काय म्हणायचं आपल्याला? applet म्हणायचं. ठीक आहे, एकदम सिंपल असा चार पाच ते सहा ओळींचा एक प्रोग्राम असतो, त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं आपल्याला? applet म्हणायचं. मग applet रन कशाने होतं बरं? applet viewer च्या थ्रू किंवा वेब ब्राउजर च्या थ्रू, जे तुमचं जावाला काय करत असेल? सपोर्ट करत असेल. ठीक आहे, तर काय सांगितलं मी एकदा परत सांगतो, सगळ्यांनी लक्ष द्यायचं या ठिकाणी. applets आर स्मॉल जावा प्रोग्राम्स दॅट आर प्रायमरली यूज इन इंटरनेट कॉम्प्युटर. ओके, मग हे इंटरनेट कॉम्प्युटिंग मध्ये आपण जावा ऍपलेटचा वापर करू शकतो. ओके, प्रायमरली यूज इन फर्स्टली. ओके, फर्स्टली ऍपलेट्स आर यूज इन इंटरनेट कॉम्प्युटिंग. ओके, नाउ सी, दे कॅन बी ट्रान्सपोर्टेड ओव्हर द इंटरनेट फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर कॉम्प्युटर. ओके, ऍपलेट कॅन बी ट्रान्सपोर्टेड ओव्हर द इंटरनेट फ्रॉम वन कॉम्प्युटर टू अनदर कॉम्प्युटर. एका कॉम्प्युटर मधून दुसऱ्या कॉम्प्युटर मध्ये जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर आपल्याला वापर वेगळ्या ठिकाणी करावा लागेल बरं, इंटरनेटचा. त्याच्यानंतर काय? applets आर रन युझिंग द applets viewer ऑर एनी वेब ब्राउजर दॅट सपोर्ट जावा. ओके, नाव सी, applets कॅन परफॉर्म अरिथमेटिक ऑपरेशन्स, डिस्प्ले ग्राफिक्स, प्ले साऊंड, accept user input, create animation and play interactive games. Okay, applet काय काय करतं बरं? applets तुमचे arithmetic operation perform करतं, त्याच्यानंतर play sound, create animation, त्याच्यानंतर काय काय करणार आहे बरं? अजून मल्टीमीडिया डॉक्युमेंट्स सुद्धा याच्या सहाय्याने आपल्याला काय करू शकतो? फुल्ली
मल्टीमीडिया डॉक्यूमेंट्स कैन बी क्रिएटेड यूजिंग व्हाट्स एप्लेट्स. ओके बघा बऱ्याचशा गोष्टी अजून करत असतात पण इथे मी मोजक्या सांगतोय तुम्हाला एप्लेटच्या माध्यमातून अरिथमेटिक ऑपरेशन क्रिएट करता येतात, साउंड क्रिएट करता येतात, एनिमेशन क्रिएट करता येतात किंवा फ्री मल्टीमीडिया डॉक्युमेंटेशन सुद्धा या ठिकाणी काय करता येतं तुम्हाला क्रिएट करता येतं. बघा सिंपल कन्सेप्ट आहे एप्लेटचा. एप्लेट इज अ स्मॉल जावा प्रोग्राम दॅट कॅन बी प्रायमरीली यूज इन कम्प्युटर इंटरनेट कम्प्युटिंग. ओके अँड दॅट कॅन बी रन ऑर ट्रान्सपोर्टेड ओव्हर द इंटरनेट फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. देन एप्लेट कॅन बी रन युझिंग व्हॉट एप्लेट व्ह्यूअर ऑर वेब ब्राउझर. दे कॅन बी यूज टू क्रिएट फुल्ली मल्टीमीडिया एप्लिकेशन ऑर डॉक्युमेंटेशन दॅट इज अरिथमेटिक साऊंड and animation. Okay, a web page can now contain only a simple text or static